लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सरकार अपात्र आहे जोपर्यंत या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पूर्णपणे होत नाही तोपर्यंत या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही। याचा अर्थ हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला मानत, कायदा आणि संविधान मानत, आणि तसं असेल तर या देशामध्ये अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, या बेकायदा सरकारचे आदेश प्रशासनानं आणि पोलिसांना पाळू नयेत, कारण आदेश बेकायदेशीर आहे। तुम्ही अडचणीत इथे प्रश्न येतो आहे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा, राजकारण काढायला गेलं तर मग 2014 पासून यावं लागेल, मग ते तुम्हाला पूर्ण वेळ देऊ। आपली पुढची भूमिका काय असेल? परंतु आता कालचं जे उच्च न्यायालय, आमची कशाला भूमिका पाहिजे? आता भूमिका चोरांची पाहिजे ना, जे उघडे नागडे पडले त्यांनी भूमिका ठरवायला पाहिजे। काय सुप्रीम कोर्टाने असतो त्यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये ढाल तलवार बाजूला ठेवलेली पाहिजे, खाली ठेवलेली पाहिजे असं असतं, मात्र राजकारण असेल किंवा युद्धाची परिस्थिती असेल अशा ठिकाणी उद्धव साहेबांनी ऐन वेळेवर प्रश्न चुकीचा, तुमचा प्रश्न बायस, नैतिकतेच्या मुद्द्यावर राजकारणात बघा, एक तर राजकारणातील नैतिकता नष्ट झाली, संस्कार आणि संस्कृती 2014 पासून नष्ट झालेली या देशामध्ये आणि महाराष्ट्रात, आणि या नैतिकतेचे मारेकरी फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक नेता नैतिकतेच्या मुद्द्यावर पदाचा त्याग करतो याचा खरं गौरव व्हायला पाहिजे, हा गुन्हा नाही। आणि जर जर हे तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे त्यांना काही शंका असतील ना, तर त्यांनी जरूर त्यांनी निर्माण केला चिखलात डुकरा सरकल ओळख पडावं अनैतिकच्या याच्यामध्ये आम्ही नाही। ठीक आहे, पाहू, त्याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे। उद्धव साहेब ज्या पद्धतीने म्हणले की नैतिकतेच्याच आधारावर आताच्या मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा, निवडणुकीला सामोरं जाऊ मागले लोकांच्या जनतेच्या अदालतामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांनी काय चुकीचं सांगितलं? आम्ही ती मागणी करतो, लोक ठरवतील कोण शिवसेना कोणाचं सरकार, चोर कोण, लफंगे कोण, नीतिमान कोण, हे लोकांना ठरवू द्या। सर्वोच्च न्यायालयाला नागड करून सुद्धा तुम्ही पत्रकारांसमोर काल नागड्यांना नाचवत होतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। खरं बोला, निदान खरं बोला, हे कागदावर आहे सगळं, सर्वोच्च न्यायालयाच्या सही शिक्क्याने सगळं कागदावर। फडणवीस म्हणतात आणि त्यांना जर कायदा कळत नसेल तर आम्ही त्यांना समजून सांगतोय, आता तो समजून घ्या आणि मग नाचा। तुम्ही लोकशाहीच्या थाताळावर नाचताय नागड्यानं, उघडे नागडे होऊन, पण लोकशाही जिवंत आहे, न्याय जिवंत आहे, संविधान अशा प्रकारे मारलं जाऊ शकणार नाही हे काल न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठानं स्पष्टपणे सांगितलं। शिवसेना भाजप युतीला ज्यावेळेस मतदारांनी मतदान केलं मिळलं नसतं आणि हा निकाल 2 दिवस आधीच त्यांना माहिती होतं, म्हणजे काही नवीन नाही असं ते म्हणणं, ठीक आहे, ही त्यांची भूमिका असेल। ते या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांची मतं आहेत। नाना पटोले सुद्धा सर्वोच्च नेते आहेत, पटोले आणि पवार दोघे बघून घेतील त्या विषयावर आहे। मुख्यमंत्र्यांनी मानवी हक्क आणि पत्रकारिता असं दोन पदवी घेतल्या विद्यापीठात, नाही त्यांना कदाचित केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, बरं, येल युनिव्हर्सिटी हे सुद्धा पदव्या देऊ शकतात, कारण इतका घोटाळा कायद्याच्या बाबतीत या जगात दुसरा कोणी केला असेल असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे कायदा क्षेत्रातल्या ज्या ज्या पदव्या जगामध्ये आहेत ते प्रत्येक विद्यापीठ त्यांना पदवी कोणती पदवी देऊ शकतो, तुम्ही फार कमी नावं घेतली। नागपूर अधिवेशनामध्ये नार्वेकरांवर अविश्वास आणून ठेवलेला आहे आणि तेच नार्वेकर यावर, मात्र त्यांचा जो मुद्दा आहे हा कोर्टात गेला, आता नार्वेकर यावर काय पुढे हात असणार आहे ते मी आता बोलणार। धोतर सोडून गेलेले ते आता धोतर धुवावा लागेल, न्यायालयाने काल धोतराचे फटके त्यांना मारले सुटलेले। सर हिंदीसाठी प्रश्न आहे, बताइए। कल नितीश कुमार, उद्धव ठाकरेजी और शरद पवार जी से मिले, मैं
मैं इस बारे में अभी बात नहीं करूंगा, अभी मैं सर्वोच्च न्यायालय जो एक दिन पहले उड़ीसा के मुख्यमंत्री से मिले थे तीसरा मोर्चा निकालने के बारे में, पर वो आज मुख्य प्रधानमंत्री से अभी मिले, उन्होंने बोला तीसरे मोर्चे में मैं शामिल नहीं हूँ। कौन बोल रहा है? नवीन पटनायक। बात ऐसी है, नवीन बाबू को मिले हैं नीतीश कुमार जी, दोनों में क्या बात हुई है तो बात बहुत गोपनीय है, जरूर हमारे और नीतीश बाबू की कल बात हुई और बात बहुत सकारात्मक हुई। नीतीश बाबू ये लीडरशिप जो है, ये जो गठबंधन है वो बनाने के लिए प्रयास कर रहे हैं और हम सब उनके साथ। रणनीति काय? न्यायालयाचा लढा आता सुरू, म्हणजे जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मी म्हणतोय ना, सरकारचे 3 महिने बाकी आहेत, या सरकारला जावंच लागेल। कोणी किती प्रयत्न केले घटनाबाह्य पद्धतीने सरकार वाचवण्याचा, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये नरेंद्र मोदी अडचणीत येतील। कसे काय म्हणजे प्रधानमंत्री काय बेकायदेशीर कामं करतो? त्याच्या डोळ्यासमोर बेकायदेशीर कृत्य घडत आहे, सर्वोच्च न्यायालय निवाडा दिलाय, प्रधानमंत्री जरा डोळे उघडे ठेवून बघत बसले तर जगाला काय तोंड देणार? आम्ही लोकशाही होती म्हणजे डंका मारत बसतात ना डेमोक्रेसी, हा आम्ही घटनेचे रखवालदार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे रखवालदार, जगात कोणत्या तोंडाने जातील ते? कसे म्हणजे काय ते असेच? सर आज हा सगळा घटनाक्रम आपण अनुभवत आहात, नेमक्या काय चुका झालेल्या आहेत? काही चुका झालेल्या नाही, काहीच नाही। सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं त्या चुका सगळ्या फडणवीस आणि शिंदे पक्षाच्या, आमची काही चूक त्याने दाखवली आहे का? नाही। राजीनामा दिला ही चूक नाही, भावनिक निर्णय घेतले किंवा भावनिक नाही, निर्णय दिला राजीनामा झाला, नैतिकता, नैतिकतेवरती राजीनामा देणं किंवा निर्णय घेणं चूक नसून ते मेडल आहे। नाना पटोलेंनी राजीनामा देण्याच्या आधी कोणाला सांगितलं नाही दिलं, त्याच्याविषयी मी आता काहीच बोलावं लागेल। हा एक गैरसमज आहे की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते किती दिवस ते फाईल दाबू शकतात, ही दाबादाबी चालणार नाही भाऊ। त्यांना 90 दिवसात निर्णय नाही घेतला तर त्यांना कळेल महाराष्ट्र काय। एक असे समोर आलं की उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित ही वेळच आली नसते। सोडून द्यावं, मी निकालावर बोलतो। त्यांनी बघा, याचा अर्थ असा आहे ना, तुम्ही असं का घेत नाही? तुम्ही ते नकारात्मक घेण्यापेक्षा थोडं सकारात्मक घ्या। खंडपीठाने काय सांगितलं? खंडपीठ म्हणाले की जर उद्धव ठाकरे यांनी स्वखुशीने राजीनामा, बरोबर, त्यांच्यावर कोणाचा दबाव नव्हता, सल्ला कोणी दिला, त्यांच्यावर कोणाचा दबाव नव्हता, ही त्यांची भूमिका होती, भावनिक भूमिका होती। जर ते त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदी पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो, बरोबर। आम्ही त्यांना त्यांचं सरकार हे पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडा स्पष्ट आहे, हे सरकार ज्या पद्धतीनं घालवलं ते घटनाबाह्य होतं, म्हणून हे सरकार परत आपण खुर्चीवरती किंवा त्या पदावर आणलं पाहिजे। म्हणजे जे सरकार आता बसलेलं आहे ते बेकायदेशीर आहे। हा स्पष्ट निर्वाळा असताना शिंदे आणि फडणवीस मीडियासमोर येऊन पत्रकार परिषदा घेऊन अगदी हसत हसत जे काय सांगतायत, याला मराठी भाषेमध्ये बोलायचं दुर्दैवानं त्याला निर्लज्जपणा, हा बेशरमपणा आहे। तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं चुकीचं विश्लेषण करताय, तुम्ही लोकांना फसवताय, तुम्ही फसवणूक करताय। आम्ही कुठे म्हणतोय की निर्णय गोंधळात टाकणार आहे, निर्णय आमच्या विरोधामध्ये नाही। सर्वोच्च न्यायालयानं कायद्याच्या आणि संविधानाच्या पूर्ण चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि यापेक्षा उत्तम निर्णय येऊ शकला नसता। अजित पवार म्हणतात नाना पटोले, माननीय उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर, आम्ही सत्तेसाठी भुकेलेलो नाही, सत्ता सोडली, आम्ही सत्ता सोडली, पण ज्या पद्धतीनं नंतर राजकारण झालं, माझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांकडून मला बहुमत घ्यायचं नाही, त्यांची स्पष्ट भूमिका, त्याच्यापेक्षा मी सत्ता सोडली, मी त्यांची भूमिका, यात काय चुकलं त्या सत्ता सोडली, पण तुम्ही जे आलेला आहात ते बेकायदेशीर आणि बेकायदेशीर ठरवले आहे तुम्हाला सर्वोच्च न्यायालय,
मला हाच प्रश्न विचारायचा, यांना वेडबीड लागला का पेढे वाटताय? हा हे नागडे नाचताय सरकार सर्वोच्च न्यायालयाने त्यांना इतकं नागडे केलं की त्यांची चांगडी सोलून काढले नागडे केलं, कसले नाचताय तू? नाना पटोलेंचा राजीनामा देखील कारणीभूत आहे अध्यक्षपदा. बघा आता मी कोणाचा राजीनामा आणि काय तुम्ही बोलणार. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर बोललो आणि बरंच सांगतो, सरकार बेकायदेशीर अपात्र ठरलेलं आहे. फक्त कसं असतं, सर्वोच्च न्यायालय जो असतं हे एखाद्या निर्घृण खुन्या अपराधाला फाशीची शिक्षा ठरवतो, पण फाशीचा दोर जो असतो तो दल्लाजाकडे असतो. तेव्हा शिक्षा ठोठावून सर्वोच्च न्यायालयानं विधिमंडळातला जो दल जे लोक आहेत शिक्षा ठोठावणारे प्रत्यक्ष त्यांच्याकडे पाठवले, त्यांनी फाशी द्यायची. हे शिंदे आणि फडणवीस कोणी किती काही म्हणू द्या, त्यांचे पोपटलाल काही म्हणू द्या, हे सरकार जात आहे. एकूणच या निर्णयावर सर्वसामान्यांमध्ये किंवा सोशल मीडिया, म्हणूनच मी हे स्पष्ट करतोय की हा संभ्रम भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल निर्माण करतो. पण मी जो सांगितल्या तो निकाल, या सरकारला जावं लागेल. 16 आमदारांना घरी जावं लागेल, 16 आमदारानंतर उरलेले 24 आमदार घरी जातील. हा या निर्णयाचं संदर्भात गोंधळ निर्माण केला जातोय, गोंधळ नाहीये. आम्ही मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी जो बाणा दाखवला बेडरपणा त्या खंडपीठाचा, आम्ही त्यांचे आभारी. सोशल मीडियावर एक असा ट्रेंड आहे, सोशल मीडिया हा म्हणजे न्यायालय नाही, कोर्टामध्ये वकिली केली असं नेहमी सांगतात. त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तकं चळायला पाहिजे, पुन्हा एकदा रिव्हिजन केलं पाहिजे, कधी कधी रिव्हिजन करण्याची वेळ. आणि या देशातला कायदा फक्त वकिलांना कळतो असं नाही, सामान्य माणसालाही कळतो, इतक्या सोप्या पद्धतीनं ते डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले. काल सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलेलं आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टी हे विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नव्हे, मूळ पक्षाचं कन्स्ट्रक्शन बाहेर वेगळं असतं. लेजिस्लेटिव्ह पार्टी इज द क्रिएशन ऑफ पॉलिटिकल पार्टी, राजकीय पक्ष जो असतो तो लेजिस्लेटिव्ह पार्टी निर्माण करतो. अधिकार आणि सूत्र हे मूळ पक्षाकडे असतात, त्यांचे अधिकार असतात. आणि फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. कसले पेढे वाटतात याचा अर्थ असा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे सर्वाधिक आणि राखी भविष्यात त्याचा निकाल लागेल. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिले तर हे सरकार पूर्णपणे अपात्र, फक्त 16 आमदार अपात्रतेचा निकाल लागायचा होता. पिटिशन 16 आमदारांसंदर्भात होती, पण सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले, बेकायदेशीर ठरवलेलं आहे. आणि असं बेकायदेशीर सरकार वाचलं वाचलं शिंद्यांना दिलासा फडणवीस दिलासा असं बोलणारे हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करतात, कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, हे उष्ण अवसान आणतायत, त्यांचे चेहरे बघा आतून रडतायत. 3 महिने त्यांनी मरण पुढे ढकलला या सरकारचा अंत जवळ, 3 महिन्यात निर्णय घ्यायचा आहे. परत तुम्हाला मी सांगतो, विधानसभेचे अध्यक्ष आहे श्रीमान राहुल नार्वेकर, लंडनला आहे, सर मुलाखती देत आहेत. जो खटला त्यांच्या समोर चालणार आहे त्या खटल्यासंदर्भात ते मुलाखती देत आहेत, माझ्याकडेच येणार आहे, मीच पाहिन. विधानसभा अध्यक्ष घटना पदावर बसणारा माणूस अशा मुलाखती देत नाही शकत, हे काय दबाव आणतायत? राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदावर बसले ठीक आहे, त्यांचा पूर्व राजकीय इतिहास आपण समजून घ्या. अनेक पक्ष बदललेले गृहस्थ आहेत, काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते आणि भारतीय जनता पक्षात आहे, उद्याचं मला माहिती नाही. त्यांना कोणत्याही राजकीय स्थैर्य आणि विचार नाही, त्या सगळ्यांचा एक आधार. अशा व्यक्तीच्या हातामध्ये निकालाचं सूत्र दिलेले आहे ते खरं आहे, कारण 10th शेड्यूलनुसार जे 10th शेड्यूल आहे आपण त्याच्यावर हा निर्णय घेतो, त्यानुसार हे अधिकार त्यांच्याकडे आहे. पण त्यांना पदावर बसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निवाड्यानुसारच न्याय करावा लागेल,
हे जे वकील मंडळी आहेत त्यांच्या पक्षात ते जे काय सांगत असतील चुकीचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. तेव्हाची परिस्थिती जी होती ती समोर ठेवून तुम्हाला निकाल तेव्हाची परिस्थिती त्यांनी असं म्हटलं नाही की नवीन व्यवस्था निर्माण करा असं त्याने कुठेही म्हटलं. तेव्हाच्या परिस्थितीला अनुसरून जी परिस्थिती होती त्यानुसार तुम्हाला निकाल द्यायचा. त्याच्यामुळे कोणीही किती बदमाशी करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालयाची जी लक्ष्मण रेषा आहे ती डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 3 महिन्यात जाणार, या सरकारचा मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून या राज्यातलं प्रशासन आणि पोलिसांना माझं आवाहन आहे बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. तुम्ही अडचणीत याल. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश जर पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. आतापर्यंत या सरकारने गेल्या 9 महिन्यात घेतलेले सर्व आदेश बेकायदेशीर. अनेक कारवाया राजकीय कार्यकर्त्यांवर अगदी दादा भुसेपासून सगळे म्हणतो मी. माझ्या बाजूला अद्व हिरे बसलेले आहेत. दादा भुसेला पण मी सांगतो आपण जे काम करताय मिस यूज ऑफ पॉवर लक्षात ठेवा. मला सुद्धा त्याच वधस्तंभावर जायचं. आणि अधिकाऱ्यांना मी सांगतो आहे सरकार बेकायदा आहे, हे सरकार जाणार आहे, हे सरकार अपात्र ठरत आहे. आय रिपीट बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश कोणत्याही अधिकाऱ्याने पाळू नये हे माझं आवाहन. तुम्ही अडचणीत याल.